हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके. एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले आहे. आज आपण पुढचा स्वर बघणार आहे ऐ. ऐ म्हणजे दोन मार्गे. जेव्हा एखादा आपण शब्द लिहित असतो तेव्हा जर डोक्यावर दोन रेषा असतील म्हणजेच दोन मात्रे असतील तर तेव्हा आपल्याला ए आणि आय हे स्वर यूज करायचे आणि त्याचे स्पेलिंग कसे होतात ते आज आपण बघणार आहे. ऐ जेव्हा आपण स्पेलिंग करत असतो कंपल्सरी सी आणि बीचं कॉम्बिनेशन पाहिजे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. सी इन द सेन्स कासरण आणि बी इन द सेन्स ओवर. फॉर एक्झाम्पल सैनिक. सैनिकमध्ये सला दोन मात्रे लागलेले आहे. त्याच्यानंतर न ला पहिली वेलांटी आहे आणि आहे शेवटी क. अगेन शेवटी क आहे, अक्षर पूर्ण आहे, त्यावर आपण अ यूज करणार आहे. स साठी वापरलं जातं एस. दोन मात्रासाठी आपण यूज करतो ए आणि आर. न साठी वापरतो एन. वेलांटी आहे म्हणून आर आणि शेवटी आहे क. सैनिक इथं ए आणि आय आपण स ला लावलेला आहे त्यामुळे त्याचा उच्चार सै म्हणजे स ला लावलेला आहे ऐ म्हणून झाला सै. अजून पहिलू. ह्याच्यात प ला दोन मात्रे लागलेले आहे आणि ल ला दुसरा उकार आहे. अगेन दुसरा उकार जर शेवटी असेल तर डबल ओ चा वापर केला जात नाही तर यू चा वापर केला जातो. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे. सो इथं आपण डबल ओ न घेता यू घेणार आहे. सो पी ए आर पै एल यू लू पै लू इथं परत दोन मात्रे. लैला. ल ला दोन मात्रे. ल ला काना. ए आय लै ला. फैज. एफ ए आय फै. ज साठी आपण वापरतो जे. फैज. कैलाश. स्पेलिंग कसं झालं? क साठी के दोन मात्रे आहेत पण के आर. ल साठी कान आणि मग श. कैलाश. मैल. एम ए आय मै एल. खैरून. ख साठी के एच दोन मात्रे आहेत म्हणून ए आय. आर साठी ल साठी आर आणि परत उकार आहे म्हणून आपण घेतलेला आहे यू. डबल ओ शेवटी येणार नाही, यूज घ्यायचा आहे. तसं डबल ही आपण वेलांटीसाठी घेतो पण शेवटी असेल तर आय घेतो. तसंच डबल ओ आपण शेवटी न घेता काय घेणार आहे? यू घेणार आहे. एकदम इझी आहे. जिथे जिथे तुम्हाला डोक्यावर दोन मात्रे दिसणार आहे डोळे बंद करून ए आणि आय एस वर यूज करायचे आहे. स्पेलिंग करत असताना कॉन्सनंट आणि वोवलचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे शब्द तुम्हाला काय करायचे लिहून काढायचे आहे. स्पेलिंग तयार करायचे. काही स्पेलिंग करण्यासाठी तुम्हाला वर्ड्स येते त्याची प्रॅक्टिस करा किंवा कोणताही मराठी न्यूजपेपर मराठी पुस्तक घ्या त्याच्यामध्ये जिथे जिथे दोन मात्रे असलेले शब्द आहेत ते लिहून काढा त्याचं स्पेलिंग करू शकता. काही स्पेलिंग मी तुम्हाला करण्यासाठी उदाहरण देते. कैल. गैल. लैला. पैगाम. फैला. शैलजा. वैजू. चैन. कैलाश. शैलेश. जैन. शैल. ह्याच्यामध्ये स ला दोन मात्रे आहेत, क ला दोन मात्रे आहेत, च ला दोन मात्रे. जिथं जिथं दोन दोन मात्रे तुम्हाला दिसत आहेत तिथे तुम्हाला त्या कॉन्सनंटच्या नंतर ए आणि आय हा स्वर वापरायचा आहे. म्हणजे तुमचे स्पेलिंग काय होणार आहे? करेक्ट होणार आहे. फक्त स्पेलिंग तयार करत असताना लक्षात हे ठेवायचं आहे फक्त सगळीकडे ए आय वापरायचं नाही तर ज्याला दोन मात्रे आहेत त्यालाच वापरायचे. त्याच्या पुढच्या कॉन्सनंटला जो स्वर लावलेला आहे तोच तिथं येणं गरजेचं आहे. अदरवाईज मी प्रत्येक ठिकाणी ए आय लावू शकत नाही. जर तसं गेला तर कसं होईल?
कैलेश असं शैल असं कोणताही नावच नाहीये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोन मात्रे लावायचे नाहीये. जरी स्वतःच्या मनाने शब्द तयार करायचे झाले तरी पण ऑलरेडी शब्द आहेत नावांची गावाची अड्डामाची तर तेच घ्यायचे जिथं दोन मात्रे लावलेले शब्द तुम्हाला दिसणार आहेत. दॅट्स ऑल फॉर टुडे. जसे प्रत्येक स्वराचे स्पेलिंग करत असताना काही नियम असतात ते प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक अक्षरामध्ये अक्षरासोबत त्याच्यात शब्दासोबत कोणता येतो. जसे इथं काना आलेला आहे, इथं उकार आलेला आहे, इथं वेलांटी आलेली आहे, तर प्रत्येक वेळेस कोणता ना कोणता स्वर दुसऱ्या वाचनासोबत येणार असेल तो फक्त तुम्हाला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे आणि ती स्पेलिंग करायची. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू.